टॉस जिंकल्यानंतर आनगाव टीमच्या कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. निर्णय कितपत योग्य आहे हे पाहावं लागेल. पहिला वाईड बॉल इथे टाकलाय. पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना योगेशने चार ओव्हरचा हा सामना. वेगवान वेग भन्नाट आहे बॉलरकडे. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे. एकच रन कम्प्लीट केली जाईल. बॅट्समन निखिलचं खातं उघडलं जाते. टीमची धावसंख्या दोन या आकड्यावर. न्यू वेडेगाव एसपी, न्यू वेडेगाव एसपी आणि पाटील किंग शेडगाव या दोन्ही संघांनी नाणेफेकसाठी संपर्क साधायचा आहे. न्यू वेडेगाव एसपी आणि पाटील किंग शेडगाव दोन्ही संघांना नम्र विनंती. नाणेफेकसाठी तुम्हाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाणेफेक कक्षाकडे उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर प्रस्थान करा टॉस साठी. बॉल चांगलाय. बॅटला ब्रश झालाय का? यस झालाय, कारण बॅट्समन स्वतः चालत सुटला आणि त्याचमुळे सेलिब्रेशन इथे करत असताना टीम हिवाळी या मॅच मध्ये आनगाव टीमला बसलाय पहिला झटका. चांगल्या ग्राफिक्स सह आणि इथे फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न पदलालित्य चांगलं होतं, परंतु इथे बॅटला ब्रश झाल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावलाय. चांगली बॉलिंग होत असताना योगेश कडून फर्स्ट ओव्हर मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये निखिल ने एक रन कम्प्लीट केला होता, परंतु अक्षय हा आउट झालाय. गोल्डन डकचा शिकार ठरत असताना पहिल्याच बॉलवर तो आउट झाला. विकेट किपरच्या हातामध्ये झेल देऊन परतला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय करण. लक्ष ठेवायचं आहे, चार ओव्हरच्या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. दोन रन स्कोरबोर्डवर आहेत आणि टीमला पहिला झटका बसलाय. बॅट्समन आउट झाला ओपनर अक्षय. नवीन बॅट्समन आता करण मैदानामध्ये स्ट्रायकिंग इनला खेळताना दिसेल. पहिल्याच ओव्हरमध्ये छाप सोडले योगेशने. खूप चांगली बॉलिंग तो करतोय जर्सी नंबर टू. स्वीप करण्याचा प्रयत्न अंपायरकडे अपील. पुन्हा एकदा चांगलं षटक इथे म्हणावं लागेल, परंतु थोडीशी दुखापत जाणवते पायामध्ये योगेशच्या. हे षटक तो पूर्ण करेल का हे देखील पाहावं लागेल या मॅचमध्ये. ज्यावेळेला बॉल रिलीज केला त्याच्यानंतर बॉल अडवण्यासाठी जो जेव्हा गेला त्यावेळेला कुठेतरी त्याच्या डाव्या पायामध्ये थोडीशी दुखापत जाणवली आहे. अजूनही लंगडतोय, परंतु प्रयत्न चांगला करताना दिसतो या ओव्हरमध्ये. कारण एका वेगवान बॉलरला खूप महत्वाचं असतं तुमचे पाय ठीकठाक आहेत की नाही, आणि त्याच्यासाठी अंपायर त्याच्याबरोबर चर्चा करतायत. आर यू ओके? नंतर त्याने सांगितलं यस, मी टाकू शकतो हे षटक. पहिलं षटक प्रगतीपथावर. टीमची धावसंख्या दोन या आकड्यावर. एक विकेटचं नुकसान. राईट आर्म ओव्हर द विकेट योगेश. चांगली बॉलिंग, चांगला पेस आणि तेवढा चांगला फटका, परंतु फिल्डर आहे तिथे. बॅट्समन आउट होईल. पॉवर प्ले मध्ये दुसरा झटका देत असताना योगेश हा बॉलर आणि थोडासा संघ बॅकफुटवर आहे या मॅच मध्ये आनगाव. काय बॉलिंग करतोय हरी सर, कौतुक व्हायला पाहिजे. पायाला दुखापत आहे या खेळाडूच्या, तरी देखील ज्यावेळेला तुम्ही गावासाठी खेळता, स्वाभिमानासाठी प्रतिष्ठेची लढाई असते आणि संपूर्ण गावकरी तुमच्या बरोबर पाठीशी असतात, त्यावेळेला असा परफॉर्मन्स येणं गरजेचं आहे आणि तो तुम्ही देताय. खूप चांगली बॉलिंग पहिल्याच ओव्हरमध्ये करत असताना बॉलर योगेश. दोन महत्वपूर्ण विकेट, स्कोरबोर्डवर रन आहेत. दोन विकेट गमावले. दोन आनगाव टीमची धावसंख्या या मॅचमध्ये हिवाळीच्या विरुद्ध या मॅचमध्ये खेळत असताना. अक्षय लवकर आउट झाला झिरो रन वर. त्यानंतर बॅट्समन आला करण, तो देखील शून्याचा शिकार. पुन्हा एकदा एक संधी निर्माण झाली होती असं वाटतंय, कारण ज्या पद्धतीने कॅचसाठी कॉल केला होता बॉलरने आणि ते चित्र मैदानामध्ये. बॅटला ब्रश होऊन बॉल जातो शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. रन इथे एक कम्प्लीट केली जाईल या सिंगल नंतर. टीमची धावसंख्या तीन या आकड्यावर. पहिला षटक चालू आहे. काय बॉलिंग इथे करतोय बॉलर पहिल्याच ओव्हरमध्ये योगेश. खूप चांगली ऍक्शन आहे त्याची. बॉल इनसाइड एज घेतल्यानंतर विकेट किपर जवळ गेला होता, परंतु शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग चांगली होते. एक रन तिथे मिळेल. निखिल खेळतोय दोन रनवर. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत तीन. षटक क्रमांक पहिलं चालू असताना शेवटचा बॉल या ओव्हरमधला फेस करेल बॅट्समन केवल.
केवल साठी हा बॉल खूप चांगला कवर ड्राइव तिथे फिल्डर आहे शॉर्ट कवरला रन इथे कंप्लीट केली जाईल एक या सिंगल नंतर स्ट्राइक रोटेट केली बॅट्समनने आणि षटकाची होते समाप्ती पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर टीम आनगाव संघाची धावसंख्या 4 विकेट गमावल्यात टीम आनगावने 2 चांगली बॉलिंग हरिजी ज्या पद्धतीने बॉलिंग इथे झाले योगेश कडून पॉवर प्लेचं षटक टॉस जिंकला होता आनगाव टीमच्या कॅप्टनने बॅटिंग करण्याचा निर्णय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये थोडस बॅकफुटला लोटलंय टीम हिवाळीने आनगाव टीमला नक्कीच नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा जो निर्णय होता तर आघाडीचे दोन फलंदाजांनी तोंडघशी पाडलंय कारण पॉवर प्लेमध्ये खेळत असताना असं नाहीये म्हणजे असं कुठेही लिहिलं गेलं नाही की पॉवर प्ले असला की आकाशात खेळा तुम्ही जमिनीवर लगत सुद्धा चांगले फटके मारू शकता आणि क्षेत्ररक्षण तुम्ही बघा यष्टीरक्षकाने पहिला झेल घेतला आणि एक आउटफील्डमध्ये झेल घेतला तर दोन उत्कृष्ट झेल आणि घ्या कॅच आणि जिंका मॅच ती किती दिवसापासून आपण ही म्हण आपण ऐकतो किती वर्षापासून ऐकतोय आणि ते इथे प्रत्यक्षात करून आणलं योगेश त्याला मानलं पाहिजे त्याला दुखापत झाली आहे परंतु दुखापत झाली असताना त्यांनी गोलंदाजी केली आणि आता तो विकेटकीपर म्हणून कामगिरी पाहणार असेल तर नक्कीच स्तुत्य म्हणजे असे खेळाडू होणे नाही गावाचं म्हणजे सौभाग्य म्हणावं लागेल की संघासाठी आणि आपल्या गावासाठी जिद्दीने तो खेळतोय आणि त्याला खूप चांगली साथ दिली आहे ती पूर्ण संघाने अगदी जिद्दीचं हे क्रिकेट पाहायला मिळतं गावासाठी ज्या वेळेला तुम्ही खेळता प्रतिष्ठेसाठी अभिमानासाठी गावाचा जो अभिमान आहे त्याच्यासाठी अतिशय चांगलं क्रिकेट इथे खेळलं जात आहे कारण ग्रामीण क्रिकेट त्या क्रिकेटची एक मजाच निराळी आहे 4-4 ओव्हरच्या मॅचेस आणि या 4 ओव्हरमध्ये पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावून दोन गावं एकमेकांच्या समोर आनगाव टीमने टॉस जिंकले तर बॅटिंग करण्याचा निर्णय आणि थोडासा बॅकफुटला संघ तो देखील आहे कारण दोन झटके बसलेत पहिल्याच ओव्हरमध्ये 4 रन स्कोरबोर्डवर आहेत दुसरं षटक टाकण्यासाठी प्रणित पहिला बॉल प्रणीतचा पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधून हलकासा हवेत होता हा बॉल परंतु डीप मध्ये फिल्डर आहे दोन रन घेण्याची संधी दोन रन मिळतील देखील दोन रन या बॉलवर येत आहेत बॅट्समन केवलच्या बॅटमधून टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आता 6 सुरुवात थोडीशी खराब झाली आनगाव टीम कडून परंतु आता इथून जो 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे 17 बॉलमध्ये नक्की चांगली बॅटिंग करणं अपेक्षित आहे या दोन बॅट्समन कडून केवल आणि त्याचबरोबर बॅट्समन मैदानामध्ये खेळतोय निखिल जो सलामीला आला होता केवल स्ट्राइकिंग एंडला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फटका चांगलाय बॉल आता जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे थर्ड मॅन बाउंड्री लाईनला भेदून रन मिळतील 4 आणि हा चौकार पहिलेच मन बनवलं होतं हा स्ट्रोक खेळायचा आणि त्यामध्ये यश आलाय चांगला स्ट्रोक रन मिळतील 4 खूप महत्वाचं असतं मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये रन वेगाने येणं आणि हा अशा पद्धतीचा वेग जर धरला तर मात्र समोरच्या टीमला बॅकफुटमध्ये लोटण्यासाठी खूप महत्वाचं ठरतात या रन्स खूप चांगला चौकार महत्वाच्या क्षणी आलाय आणि सांगतोय कॉन्फिडन्स बॅट्समनचा यामुळे वाढलेला असेल नक्कीच वेगवान बॉल यावेळेला क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न याही वेळेला मन बनवलं होतं की मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होईल आणि ते मात्र आलंय अपयश शफल झाला जास्त आउटसाइड ऑफ स्टंप गेला परंतु बॅट्समनला फॉलो केलं यावेळेला बॉलर प्रणितने चांगली लाईन आणि लेंथ बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल डॉट बॉल 10-2 विकेट टीम आनगाव या मॅचमध्ये शॉर्ट बॉल होता फ्रंट फुटवर आल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न परंतु वेग भन्नाट होता याही बॉलमध्ये खूप चांगलं कमबॅक पहिल्या बॉलवर दोन रन आले दुसऱ्या बॉलवर चौकार आला तिसरा डॉट बॉल चौथा डॉट बॉल चांगली बॉलिंग आतमध्ये येणारा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पदल आलित ते चुकीचं होतं टायमिंग त्याचमुळे जुळताना दिसलेलं नाहीये आणखीन एक डॉट बॉल इथे पेश करत असताना या ओव्हरमध्ये बॉलर प्रणित 6 रन त्याने खर्च केले 4 बॉल टाकलेत दोस्तो इस वक्त हमारे बीच डॅशिंग असगर पटेल इनका आगमन होता हुआ 9 स्टार जो है और 9 स्टार के एक स्टार है और शाइनिंग स्टार है मेहनत करते असगर पटेल और उनका यहां पर चौके के साथ स्वागत किया गया है आइए असगर पटेल जी आपका हार्दिक स्वागत है हमारे ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से बहुत बहुत शुक्रिया तो एक चांगला चौकार अपने स्क्रीन वर एक्शन रिप्ले तुम्ही पाहता है फुलटोस बॉल ताकत चांगली होती टाइमिंग चांगला जुळलं बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर मला वाटतं इथे थर्ड अंपायर कडे
रेफल करण्यात आलेला आहे. हा डिसिजन कमरेपेक्षा जास्त उंची आहे का या बॉलची हे पाहिलं जाईल. थर्ड अंपायर कडे हा रेफर करण्यात आलेला आहे डिसिजन ऑन फील्ड अंपायर कडून. कमरेपेक्षा जास्त हाईट या बॉलची होती का याच्यावर सध्या चर्चा सुरू आहे आमच्या टेक्निकल रूम मध्ये. थर्ड अंपायरचा डिसिजन आलाय, नो बॉल आणि हा चौकार. पाच रन ऍड होतील. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. पाच रन ऍड झाल्या. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 15. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. या ओव्हर मध्ये आता एक खराब बॉल टाकलाय बॉलिंग करत असताना प्रणितने. ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली होते. एक रन कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे विकेट किपर एंडला आणि अखेर दोन रन इथे कंप्लीट करत असताना आता कुठेतरी ट्रॅकवर आली आहे गाडी आनगाव टीमची या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये दोन झटके बसले टीमला. लवकर दोन बॅट्समन आउट झाले त्यामध्ये ओपनर अक्षय आणि त्यानंतर वन डाऊन ला आलेला बॅट्समन करण. परंतु आता टीमला सावरण्याचं काम करतोय बॅट्समन केवल. त्याच्या बॅटमधून रन आतापर्यंत त्याने कंप्लीट केले 13. सात बॉल फेस करत असताना दोन चौकाराच्या मदतीने 17/2 विकेट आतापर्यंत धावसंख्या. टीम आणगावची या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता हिवाले टीमच्या विरुद्ध या मॅच मध्ये. करण रन रेट 9.27. हेल्दी रन रेट. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे एक रन कंप्लीट केली जाईल. सिंगल ने स्ट्राइक रोटेट करत असताना बॅट्समन ओव्हरची होते समाप्ती. अंपायरचा सिग्नल. दोन ओव्हरचा खेळ ते संपला. 9 सरासरीने स्कोरबोर्ड रन आहेत 18. दोन ओव्हरचा खेळ इथे संपला हरीश सर. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 18. पहिल्या ओव्हरच्या तुलनेमध्ये प्रणितचं हे षटक थोडस महागड ठरलं टीम हिवाळीसाठी आपण या मॅच मध्ये विचार केला तर. हीच क्रिकेट आहे कारण प्रत्येक षटकामध्ये डोलायमान स्थितीमध्ये जेव्हा सामना येतो तेव्हा खरंच वाटते की मैदानामध्ये एक नाही दोन संघ खेळत आहेत. आघाडीला जे फलंदाज आले होते त्यांना लवकर बाद करण्यात आलं आणि दोन हादरे देण्यात आले. परंतु तदनंतर आपण बघितलं ओव्हर क्रमांक 2 मध्ये त्यांना माहित आहे की आपण आपल्या गावासाठी खेळतोय आणि सामन्याचा रिझल्ट काय लागेल ते माहित नाही परंतु आपण चांगलं खेळू आणि आपल्या संघाला जिंकून देऊ हा वज्र निर्धार करून जेव्हा खेळाडू खेळतात तेव्हा चांगला खेळ बघायला मिळतो. आणि नक्कीच दुसऱ्या डावामध्ये वरचष्मा आता बघायला मिळतोय तो आणगाव संघाचा. नक्की दुसऱ्या ओव्हरमध्ये आणगाव संघाने चांगलं कमबॅक केलं. त्याचं कारण आहे केवलने खूप चांगली बॅटिंग केली. केवलने एक रिव्हर्स चौकार ठोकला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. जो फुलटोस बॉल त्याला मिळाला ज्यावर अंपायरने नो बॉल घोषित केला त्याच्यावर त्याने चौकार मिळवला आपल्या टीमसाठी आणि धाव 8 स्कोरबोर्डवर आहेत टीम आणगावचे. आता सद्यस्थितीला दोन ओव्हरचा तिसरं षटक प्रगतीवर येईल आणि तिसरं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर आलाय महिंद्रा. महेंद्रचा हा बॉल बॉल हवेत आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर आहे तिथे आणि ते मात्र बॅट्समन आउट. आणखीन एक यश या ओव्हरमध्ये महेंद्रने पहिल्याच बॉलवर यश मिळवलंय. बॅट्समन आउट होईल 18 रनवर 3 विकेट. जो बॅट्समन खूप चांगली बॅटिंग करत होतो तोच बॅट्समन आता इथे आउट झाला आणि त्याच्यासाठी हलक्याशा टाळ्या वाजतात.
त्याच्या डगआउट मधून हे महत्वाचं आहे, कारण खूप चांगला क्रिकेट तो खेळलाय. रन त्याने स्कोरबोर्डवर लावले, दोन ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हरचा पहिलाच बॉल, त्यामध्ये यश आलंय बॉलिंग करत असताना महेंद्रला. केवलची विकेट त्याने काढली आहे. निखिल आतापर्यंत दोन बॉल त्याने फेस केले, जास्तीत जास्त वेळ त्याने नॉन स्ट्रायकिंग एंडला घालवलाय. तोच निखिल आता पाहूया या मॅच मध्ये कशी बॅटिंग करतोय. अजूनही भरपूर बॉलचा खेळ शिल्लक, 11 बॉल फेस करायचे, त्यापैकी बॉल किती मिळतील निखिलला हे पाहावं लागेल. यावेळेला फटका चांगला आहे, भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबलेला. हा बॅट्समन ज्यावेळेला स्ट्रायकिंग एंडला जातो, एक मोठा स्ट्राईक करतोय. ए स्ट्राईक, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. वाट बघून झाली, आता वाट लावायची वेळ झाली, आणि अगदी तसा स्ट्रोक इथे बॅट्समन निखिलच्या बॅट मधून आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला कितवर उभा राहीन मी, हा देखील एक प्रश्नच होता. आणि शेवटी स्ट्राईक मिळाल्यानंतर त्याच्या बॅट मधून येतो एक मोठा षटकार. टीमची धावसंख्या 24 आकार येतोय आता धावसंख्येला, हे महत्वाचं आहे. चार ओव्हरच्या मॅच मध्ये डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवण्यात आलाय निखिलसाठी, पाहूया त्याचा कितपत फायदा होतोय. बॉल तयार, रिव्हर्स केलाय, त्याचा फायदा होणार नाही. बॉल तर आता चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल, इट्स मॅक्सिमम षटकार. बुलाती है मगर जाने का नहीं, बुलाती है मगर जाने का नहीं, बुलाती है मगर जाने का नहीं, ये दुनिया है इधर जाने का नहीं. टीमवर पहिल्या ओव्हरमध्ये होते संकट, त्या संकटामध्ये होती ही टीम, आणि आता मात्र कुठेतरी तीच संकट येणारी टीमवरचे आपल्याला प्रेरणा देतात. म्हणूनच म्हटलं जातं, तुमच्या संकटांना पण सांगा बुलाती है मगर जाने का नहीं. आणि अगदी तेच गाणं आमच्यापर्यंत पोहोचवलं डीजेने, एक मोठा षटकार. बॅक टू बॅक, दुसरा येईल का? येस, इट्स मॅक्सिमम. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्लॉग स्वीप केला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. निखिलच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. तर सलग तीन षटकार इथे ठोकलेत, आणि एक रिस्ट वॉच दिली जाईल. मिस्मा कम्युनिकेशन यांच्याकडून हे पारितोषिक असेल. मिस्मा कम्युनिकेशन कडून एक रिस्ट वॉच दिली जाईल बॅट्समन निखिलला. काय बॅटिंग करतोय निखिल, लाजवाब खेळ. टीमची धावसंख्या 36 लॉस ऑफ 3 विकेट. आणगाव शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला बॉल हवेत आहे. फिल्डर डीप मध्ये, एक रन कम्प्लीट. सेकंड रनचा प्रयत्न, दोन रन यशस्वीरित्या मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा गजर निखिलसाठी. पहिल्या दोन बॉलमध्ये फक्त दोन रन त्याच्या खात्यामध्ये होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला जास्तीत जास्त वेळ त्याने व्यतीत केला, परंतु जेव्हा त्याला स्ट्राईक मिळाली त्यावेळेला मात्र एअर स्ट्राईक त्याने केली आहे. या ग्राउंडवर एअर स्ट्राईक करणारा हा बॅट्समन ठरलाय. तीन षटकार त्याच्या बॅटमधून सलग आलेत, आणि त्याचमुळे त्याला रिस्ट वॉच इथे दिली जाते मिस्मा कम्युनिकेशन कडून. वेगवान बॉल होता, ऑन साइडला टर्न केला, लोअर फुलटोस बॉल, स्क्वेअर लेगला डीप मध्ये. फिल्डर आहे, भरपूर वेगाने येईल, तोपर्यंत एक रन मिळते निखिलला. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 39 आफ्टर 3 ओव्हर. तीन ओव्हरचा खेळ संपला, तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 सरासरीने धावा झाल्या स्कोरबोर्डवर 19. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 4, दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आल्या होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रन आले होते 14, आणि या ओव्हरमध्ये रन आले 21. हरी सर पहा, क्रिकेटचा खेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन, 2 विकेट गमावले होते टीमने. आणगावने टॉस जिंकल्या तर बॅटिंग करण्याचा निर्णय, हा कदाचित चुकीचा निर्णय झालाय की काय त्यांच्या असं प्रेक्षकांना वाटलं असेल. परंतु मैदानामध्ये निखिल, जो भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंग एंडला होता, स्ट्राईक मिळाल्या त्याच्या बॅटमधून तीन षटकार आले, आणि अगदी कहाणीच बदलवली या मॅचची. नक्कीच, आत्ताच आपण महापौलीला शैलेशच्या घरी नाश्ता करून आलो आणि आपल्या कारने यूटर्न मारला. मला असं वाटतं या सामन्याने सुद्धा यूटर्न मारलेला आहे, कारण ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये असं वाटलं तर स्कोर दाबला गेलाय, आत्ता जो स्कोर आहे असा उसळतोय जसा बॉटलमध्ये ठेवलेला शॅम्पेन उसळतोय. नो डाऊट, अगदी तसाच हा स्कोरबोर्ड उसळताना दिसतोय.
रनची सुनामी आली आहे. म्हणायला हरकत नाही, बॅकफुटला जाऊन कट केलाय, पॉइंटला फिल्डर आहे, अगदी त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि पुन्हा एकदा ब्रेक. बॅट्समन आउट. एक महत्त्वाची सूचना, न्यू वेडेगाव एसपी आणि पाटील किंग शेडगाव यांच्यासाठी हा कॉल आहे. पुढच्या 2 मिनिटात तुम्ही आमचा नाणेफेक कक्ष जो आहे भारतरत्न सन्माननीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हे नाणेफेक कक्ष आहे, तिथे तुम्ही उपस्थित झालेले आहात. धन्यवाद. थोड्याच वेळात होईल टॉस, स्ट्राइकिंग इन लाला हेमंत. हा देखील शॉर्ट बॉल होता, अपरकट करण्याचा प्रयत्न. बॉल आता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, फिल्डिंग चांगली होते, तिथे 1 रन मिळेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 40. प्रोजेक्टेड स्कोर वर नजर टाकली तर 48 रन, करंट रन रेट 12 आहे आणि तसा खेळ तर करायला लागेल. 50 आसपास फाइटिंग स्कोर होईल आनगाव टीमचा हिवाळी टीमच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना. फटका पुन्हा एकदा हवेत खेळलाय, लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर कॅच ड्रॉप, खराब फिल्डिंग तिथे होत असताना 2 रन घेण्याची संधी, रनआउटची संधी आहे नॉन स्ट्राइकिंग एंडला, बॅट्समन रनआउट. आणखीन एक बॅट्समन रनआउट होत असताना फिल्डिंग मध्ये झेल सुटला, परंतु त्यानंतर थ्रो चांगला होता आणि त्यानंतर खूप चांगलं टेलिकास्ट आम्ही पाहतोय आमची प्रिन्स आणि त्याचबरोबर SSS प्रिन्स मूवीज आणि त्याचबरोबर SSS एंटरटेनमेंट कडून टेलिकास्ट चांगलं होतंय. कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला पाहिजे, खूप चांगलं कार्य तुम्ही करताय आणि वेगळ्या लेवलला घेऊन चालली ही स्पर्धा. आज खासदार ट्रॉफीची फायनल आहे अंजूरमध्ये, परंतु उद्यापासून या स्पर्धेवर सर्वांच्या नजरा असतील याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये, कारण तशी स्पर्धा अदनान भावे आणि त्यांची संपूर्ण टीमने इथे केलेली आहे. महापोली A1 ट्रॉफी चा हा थरार. प्रिन्स मूवीज कडून याचं होतं टेलिकास्ट आणि इथे बॅट्समन होईल आउट. किशोर इथे आउट होतोय. आणखीन एक बॅट्समन 6 विकेट इथे गमवलेत 41 रनवर. प्रोजेक्टेड स्कोर पुन्हा एकदा खाली घसरलाय, पहा 48 दाखवत होता, आता प्रोजेक्टेड स्कोर आपल्या स्क्रीनवर आहे 45. हे कमबॅक आहे. या ओव्हरमध्ये चांगल्या विकेट्स येतात, या डेथ ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करत असताना बॉलर उमेश आणि जास्त रूम दिलेला नाहीये त्याने बॅट्समनला, त्याचमुळे थोडासा बॅकफुटला गेला या ओव्हरमध्ये आनगाव संघ. ही देखील लाईन चांगली, अंपायरकडे हलकीशी अपील होते, विकेट किपरचं कौतुक व्हायला पाहिजे चांगली फिल्डिंग करत असताना. स्टंपच्या मागे लेग बाईटचा इशारा आहे, त्या अंपायरने घोषित केलाय, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 42. फक्त 3 रन या डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करत असताना दिलेले आहेत. चांगली बॉलिंग उमेशची. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा एक चांगलं अस्त्र वापरलं आणि इथे रनआउटची संधी नॉन स्ट्राइकिंग एंडला. बॉल सुटला हातातून, 2 रन इथे नक्की मिळतील, 2 रन ऍड झालेत, अति घाई संकटात नाही. आणि इथे 2 रन नंतर 3रा रनचा प्रयत्न, परंतु 3रा रनचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय, अंपायरचा सिग्नल येतोय, 3 रन ऍड झालेत. लेग बाईज, बॉल विकेट किपरच्या हातामध्ये असला तरी 3 रन या धावून घेतलेले आहेत लास्ट बॉलवर आणि टीमची धावसंख्या पोहोचवली आता या ट्रिपल बरोबर स्कोरबोर्डवर. फोर्टी सिक्स टू विन.
मजहर पटेल सर और योगेश भोईर, इनसे गुजारिश है आप आइए हमारे टॉस बॉक्स में, वहां पर होगा टॉस। न्यू वेड़ेगांव एसपी पाटिल किंग्स शेडगांव के बीच में होगी ये मैच। मजहर पटेल आणि योगेश भोईर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये होतोय टॉस। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचं टॉस कक्ष आणि इथे दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत। न्यू वेडेगाव एसपी चा कॅप्टन इथे करेल टॉस कॉल आणि त्यांचा कॉल होईल तत्पूर्वी कॉइन जाईल हवेमध्ये। सिक्स स्टार्स आणि टॉस इथे जिंकलाय न्यू वेडेगाव एसपी टीमच्या कॅप्टनने, तो कॉइन त्यांना दिला जाईल। मान्यवरांचा आभार, त्यांना विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टॉस बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत। न्यू वेडेगाव एसपी टीमचा कॅप्टन आमच्या बरोबर आहे। टॉस तुम्ही जिंकलाय, चार ओव्हरची मॅच तुम्हाला खेळायची आहे पाटील किंग्सच्या बरोबर। टॉस जिंकल्यानंतर सर्वप्रथम तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही। समोरची टीम पाटील किंग्स वेडेगाव, या अगोदर अशा अनेक स्पर्धा तुम्ही खेळलेला असाल, कधी आमने सामने तुमच्या समोर पाटील किंग्स आलेला आहे का? नाही, आजपर्यंत आमचा भिडंत कधी झालेली नाही। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, असे कुठले बॉलर आहेत जे पाटील किंग्सला या मॅच मध्ये थांबवतील आणि खूप चांगली बॉलिंग करतील अशी अपेक्षा तुम्हाला या मॅच मध्ये आहे? कल्पेश घरत आहे, दीपेश पाटील, प्रदीप चौधरी, हे तीन प्रमुख बॉलर आहेत आमचे जे पाटील किंग्सला निश्चितच रोखण्याचा प्रयत्न करतील। या वर्षी A1 महापोलीची ही ट्रॉफी आहे, कसं आयोजन वाटतं? A1 वाढतंय का इथे आल्यानंतर? निश्चितच अतिशय सुरेख आयोजन आहे महापोली करंगणू, अतिशय सुंदर आयोजन केलेलं आहे। खरोखर ग्रामीण भागातील या युवकांना अतिशय सुरेख अशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे मापोलीकरांनी, तर मी त्यांचा सहर्ष आभारी आहे। तर हा होता कॅप्टन आमच्या बरोबर ज्यांनी टॉस जिंकला न्यू वेडेगाव एसपी। त्यानंतर आम्ही पाटील किंग्स शेडगाव टीमच्या कॅप्टन कडे वळतोय। टॉस तुम्ही गमावलाय, टॉस जर जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? बॅटिंग, म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते या मॅच मध्ये मिळालं, कारण विरोधी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। असे कुठले बॅट्समन आहेत जे विरोधी टीमच्या विरुद्ध तुटून पडतील आणि रन अर्जित करतील या खेळपट्टीवर? डॉक्टर अक्षय पाटील, नरेश पाटील, कल्पेश पाटील, बलिराम पाटील। ज्या पद्धतीने ही स्पर्धा तुम्ही पाहताय, फ्लड लाईट्स पाहताय, मैदानाच्या आतमध्ये पांढऱ्या मुरूमचा वापर करण्यात आलेला आहे, बाजूच्या संपूर्ण क्रीडांगणाची आखणी पाहता, लाईट्स पाहता, या स्पर्धेमध्ये खेळत असताना काय फील करताय, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय। तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत। हे आहेत आमच्या बरोबरचे दोन्ही कॅप्टन। इथे टॉस झालाय, नेक्स्ट मॅचचा टॉस इथे जिंकलेला आहे न्यू वेडेगाव एसपी टीमच्या कॅप्टनने। टॉस जिंकल्यानंतर त्यांनी निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा। खूप मजा येईल या मॅच मध्ये, परंतु सध्या खूप महत्वाचा सामना सुरू आहे मैदानामध्ये। कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया, जिथे आपल्या बरोबर जोडतील व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर। पाहत राहा, ऐकत राहा महापोली A1 ट्रॉफी 2020। बहुत बहुत शुक्रिया कुणाल दादे, गिरीश और नितिन। 46 रनों का लक्ष्य 24 गेंदों में, और पहला ओवर लेकर आ रहे अक्षय। राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद पर क्या करारा कवर ड्राइव लगाया था। छोटी हाइट है लेकिन इरादे बहुत ऊंचे, वहां पर बैट्समैन के एक रन पहली बॉल पर गिरीश ने पूरा किया है। एक्स्ट्रा कवर पर उसे रोका गया था सर्कल के अंदर। चार ओवर के मुकाबले पहला ओवर पावर प्ले है, और इसलिए तमाम टीमें यह कोशिश करती है कि पहले ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाए जाए।
असगर पटेल डैशिंग पर्सनालिटी हमारे साथ जुड़ चुके हैं, उनकी मुस्कुराहट ही बहुत कुछ बयान करती है। इस बार बॉल नीची रही, गोज अंडर बॉल, सीधा विकेट कीपर के हाथों में। बहुत अच्छी लय में गेंदबाजी करते हुए यहां पर मध्यम तेज गति गेंदबाज अक्षय। गिरीश ने एक रन लिया है, नितिन एक बिंदी गेंद खेल चुके हैं, एक थर्ड मैन, एक पॉइंट, एक्स्ट्रा कवर और मिड ऑफ, ये ऑफ साइड की फील्ड। एक और लाजवाब गेंद, क्या तीखा तेवर परोसा था वहां पर बैट्समैन के लिए। पिछले कुछ दिनों से मौसम भी ठंडा है, खुशगवार है, और ऐसे में थोड़ी ओस गिरने की भी उम्मीद है, और बल्लेबाजों के लिए फ्लड लाइट में बल्लेबाजी करना यह चुनौती भरा काम रहेगा। स्कोर अभी भी रुका हुआ है एक रन पर, 45 रन और चाहिए मुकाबला जीतने के लिए। हिवली टीम को इस बार बल्ले की जड़ से लगी बॉल और गई थी डीप थर्ड मैन पर, एक रन। नितिन ने जान छुड़ाई स्ट्राइक से, स्कोर आगे बढ़ता हुआ दो। तमाम यूट्यूब दर्शकों का भी स्वागत, मैदान के उपस्थित तमाम दर्शक मित्रों का भी हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं महापुली एवन ट्रॉफी 2020, आज पहली शाम। इस बार बढ़िया गेंद थी, बल्ले के सर को लगी, हवा में ऊपर उठी, लेकिन कैच नहीं हो पाएगा। बॉल की रफ्तार का उपयोग जरूर हुआ था उस गेंद पर, लेकिन कैच नहीं हो पाएगा, यह भी उतना ही कड़वा सच। स्कोर आगे बढ़ता हुआ तीन रन पर, 43 रन और चाहिए। इस मैदान पर 46 रन बन सकते हैं, जरूरत है पिच पर डटकर खड़ा रहने की, अपने आप से बात करने की कि मैं ये कर सकता हूं, मेरे अलावा और कोई नहीं करेगा, मेरा ही काम है। एक और लाजवाब गेंद और यहां पर बल्ले को काटती हुई विकेट कीपर के हाथों में कैद होते हुए बैट्समैन, और पहला विकेट। मैं बैट्समैन योगेश, तेज गेंद थी और बल्ले का अंदरूनी सिरा लिया यहां पर। बहुत ही अच्छा टेलीकास्ट प्रिंस मूवीज, रवि गुड़वी और उनके तमाम टेक्नीशियंस ये टेलीकास्ट में जान डाल रहे हैं, और पहली सफलता यहां पर मिलती हुई, जबकि आउट होकर वापस लौटते हुए यहां पर बैट्समैन नितिन एक रन बनाकर आउट हुए। अब तीन ओवर बचे हैं और मुकाबला जीतने के लिए 43 रनों की दरकार, 18 बॉल्स 43 टू विन। नए ओवर को लेकर आ रहे जीत, नए बैट्समैन है रुपेश, लेकिन स्ट्राइक पर है इस वक्त गिरीश। नए ओवर की शुरुआत यहां पर, बहुत अच्छी शुरुआत, पिच का बहुत अच्छा मुआयना किया है जब उनकी टीम बल्लेबाजी कर रही थी, और जो उन्होंने तय किया था वो प्लान के ऊपर काम कायम होता हुआ, और तुरंत वहां पर योगेश जाकर गिरीश को बताते हुए किस तरह खेलना है। हमारे इस मैच के अंपायर है कृष्णा केने बॉलर एंड पर, और स्ट्राइकर एंड पर अंपायर राजकुमार। जैसे ही टप्पा खाया इस बार रॉकेट हिट, लेकिन मैदान कूदा नहीं पाएगी, और कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा, बल्लेबाजों ने रनों को लूटा, दो रन ले लिए। दूधिया रोशनी में कैच करना आसान काम नहीं है, अगर अंधेरे में प्लेट का निवाला मुंह में डालना चुनौती है तो दूधिया रोशनी में कैच करना यह भी उतनी ही चुनौती है, क्योंकि
दिन में तो तारे नजर आते नहीं, लेकिन ऐसी स्थिति जब बन जाती है तो रात में भी तारे नजर नहीं आते। स्कोर 5, 1 विकेट के नुकसान पर। लेफ्ट आर्म ओवर, इस बार नजर हटी, दुर्घटना घटी, परफेक्ट यॉर्कर और बोल्ड। नए बैट्समैन है महेंद्र और आउट होकर वापस जा रहे हैं गिरीश, जिनको बोल्ड आउट कर दिया वहां पर गेंदबाज जीत ने। जीत ने न केवल मैच जीतने की दिशा में आगे कदम उठाया, बल्कि दर्शकों के दिलों को भी जीतने वाली गेंदबाजी की है जीत ने। क्या जबरदस्त दौड़ रहे थे जीत, पीला टी शर्ट है, काला ट्रैक पैंट है, और जब जीत दौड़कर आ रहे थे तो ऐसा लगा कि मानो भिवंडी बस डेपो से एक काला पीला रिक्शा मापोली की तरफ दौड़कर आ रहा हो। बड़ी सफलता यहां पर अनगांव को मिलती हुई। हिवले टीम इस वक्त कठिनाइयों में, पहला विकेट 3 पर, दूसरा 5 पर, सलामी दोनों बल्लेबाज आउट, नितिन 1 पर, 4 पर आउट हुए गिरीश, और नए बैट्समैन है महेंद्र जो स्ट्राइक लेंगे। योगेश नॉन स्ट्राइकर एंड पर, योगेश ने टोपी पहनी है, महेंद्र ने टोपी नहीं पहनी है, इस तरह आप उनको पहचान सकते हैं। एक और उम्दा गेंद क्या, लेकिन यहां पर लाइन खराब रही और अंपायर ने तुरंत उसे कसूरवार ठहराया, वाइड बॉल। स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रनों पर पहुंचा, अभी भी 40 रनों की जरूरत है और दूसरा ओवर चलता हुआ। बहुत जल्द रन बनाने के मामले में कुछ करना होगा। ये हमारे दर्शक लेट साध हड़बे स्टैंड में मजा लेते हुए आज गुरुवार की रात। इस बार घूमकर खेलने का प्रयास था, एक और वाइड बॉल, लगातार दूसरी वाइड। जीत दरअसल में बहुत ज्यादा तेज गेंदबाजी करने का प्रयास करते हैं और ऐसा करते समय वो अपनी दिशा पर नियंत्रण नहीं रख पा रहे हैं। वाइड बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 7 पर, 2 खिलाड़ियों के नुकसान पर। 39 रनों की अभी भी जरूरत है। इस बार गेंद को अच्छा घुमाया था, फुटवर्क नहीं था और जगह पर खड़े रहकर वो खड़े खड़े शॉट महंगा पड़ रहा है। बहुत अच्छा लेग ब्रेक काटा था वहां पर और विकेट कीपर ने बहुत अच्छा सा उसे गैदर किया था। 7 पर 2, बल्लेबाजी चरमरा सी गई है, रन नहीं बन पा रहे। इस बार भी कनपट्टी के बाजू से गेंद गुजरती हुई तेज और तर्रार, क्या बात है। एक युवा उदयमान खिलाड़ी जो भिवंडी के परिदृश्य पर ग्रामीण क्रिकेट में क्या एंगल बनाया था, इस तरह के एंगल जो है ये वाकई में मैड एंगल कहे जाते हैं, जो आपके दिलों को दहला कर रख देते हैं। फुटवर्क अगर नहीं रहा तो रन नहीं बन पाते ऐसी गेंदों पर। महापुली एवन ट्रॉफी पहले ही दिन सुपर हिट हो चुकी है, दर्शकों की हाजिरी आप देखें, लाइव टेलीकास्ट देखें। इस बार ओहो क्या गेंद की है, मानना पड़ेगा जीत के इस ओवर के बारे में, वो ही एंगल अलग अलग जगह पर टप्पा गिराया उन्होंने और इसीलिए तो लोग क्रिकेट में अच्छा टप्पा और बाहुबली का अच्छा कटप्पा इनको याद करते हैं। तो ये टप्पे ने वाकई में यहां पर पागल बना दिया था हिवाले बैट्समैन को। 2 ओवर की समाप्ति पर 7 रन बने हैं और अब 39 रन चाहिए 12 गेंदों में जीतने के लिए। फिर एक बार क्या रिलीज है, कंधों का अच्छा इस्तेमाल, और सबसे बड़ी बात है कि प्रैक्टिस उन्होंने जरूर की है, बिना प्रैक्टिस के आप ये कर नहीं सकते। कुणाल दाते क्या कहेंगे इस ओवर के बारे में? एक खूब चांगला उल्लेख तुम्ही केला, प्रैक्टिस त्याने केली आहे, प्रैक्टिस मेक्स मैन परफेक्ट, आणि इथे खरोखर परफेक्ट बॉलिंग सेकंड ओवर मध्ये त्याने करून दाखवली। तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक बॉल वेगवेगळ्या टप्प्यावर त्याने पिच केला, आणि तुम्ही उल्लेख देखील केला बाहुबलीचा कटप्पा, आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्त्वाचा आहे, आणि तेच इथे दिसलंय। काय बॉलिंग केली सेकंड ओव्हरमध्ये बॉलरच्या माध्यमातून। नए ओवर करेंगे निखिल हिवले, 7 रन
दो विकेट के नुकसान पर। अब अग्नि परीक्षा है बल्लेबाजों की, अभी भी स्कोर हो सकता है 12 गेंदों में 39 करने के लिए। यहां पर बल्लेबाज तैयार योगेश, इस बार घूमकर खेलने का प्रयास, शायद बल्ले का अंदरूनी सिरा जरूर लिया था, एक आवाज उठी थी, नहीं बाय वहां पर। अब राजकुमार द्वारा 11 गेंदे 38 रन, 11 चेंडू 38 दवा, 11 बॉल्स 38 रन्स टू विन। वक्त बहुत कम है इन बल्लेबाजों के पास, पैर में चोट लगी है फिर भी वहां पर उतरा हुआ है योगेश। ये हमारे दर्शक अलग अलग शर्ट टी शर्ट पहनकर आज हमारे साथ उपस्थित हैं। इस बार हुक कर दिया, स्ट्रोक तो अच्छा खेला था लेकिन प्लेसमेंट इस तरह नहीं थी कि वो गैप से बाहर चली जाए। एक रन केवल मिलेगा, यानी कि अब 10 गेंदे 37 रन, 10 चेंडू 37 दावा, 10 बॉल्स 37 टू विन। ऑफ स्टंप के बाहर से हुक किया था वहां पर बैट्समैन ने, 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार ओवर पिच बॉल थी, जोन में आई और यहां पर फंस गए। आसमान से जाना चाहते थे योगेश लेकिन उनके इरादे पस्त होते हुए और यहां पर जबरदस्त कैच। ये लोग ने पैसा कमा लिया, सब कुछ बना लिया, 4-5 साल के लिए मिलेंगी तालियां, उसके बाद
इस बार उठा दिया, देर है दुरुस्त है क्या, इस बार कैच होगा? जी हाँ पक्का होगा। अदनान भाभी हमारे साथ जुड़ चुके हैं। अब गेंदें बची है, दो रन चाहिए 32, और आउट होकर वापस लौटते हुए वहां पर एक और बैट्समैन, वाइट बॉल। भिवंडी की जनता को मैं बताता चलूं, 10 मार्च से 13 मार्च 10PL सीजन 3 शारजा इंटरनेशनल स्टेडियम में देखना न भूले। मंगलवार 11 तारीख को रात ठीक 10 बजे भारत पाकिस्तान का पहली बार टेनिस बॉल मुकाबला शारजा स्टेडियम पर। अदनान भावे, मेरे जीवन में मैं दो भावे को मानता हूं, एक सिद्दीक भावे और एक अदनान भावे। तो हमारे अदनान भाई भी थोड़ा फोटोग्राफी के अपने स्किल्स को शार्प करते हुए, बहुत प्यारा सा दोस्त है हमारा अदनान और शैलेश, और यहां पर ये मुकाबले को जीत लिया।